असं काही जणांना वाटतं की आपण खूप चाललेलो आहोत, घाम गाळतोय आपण, पण पुढेच जात नाही, तिकडेच राहतात, तिथल्या तिथेच पावलं पट 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 पट. तसं नाही होणार आहे, तसं होणार नाही. कारण आमचं सरकार हे साऱ्या गरिबांचं आहे. काही जणांनी असं म्हटलं की हे त्रिशंकू सरकार आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं देवेंद्रजी आपण म्हणाल होतात की हे तीन चाकी रिक्षाचं सरकार आहे. आहे, कारण काय की हे गोरगरिबांचं सरकार आहे. ह्या गोरगरिबाला कदाचित बुलेट ट्रेन परवडणार नाही, त्याला रिक्षामधनंच जावं लागेल. मग मी हे नीट वाचलं, म्हटलं अरे बापरे हे असं काय आहे का. मग मला असं वाटतं की आम्हाला हाच प्रश्न पडतोय. कारण जर का गदी माडगुळकर असते तर त्यांनी काय म्हटलं असतं ते त्यांनी सुधीर भाऊंनी सांगितलं. मग आज ज्ञानदेव असते तर त्यांनी काय म्हटलं असतं की सगळं आले पण हे चालेची ना, दिसेची ना, लागेची ना, फळेची ना, जेवीची ना, सिजेची ना, हे शेवटी. तर मग ज्ञानदेव म्हणाले असते की आजचे दिन येता येईची ना. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होईची ना. देशातली बेकारी हटेची ना. 2 कोटी लोकांना रोजगार मिळेची ना. स्मार्ट सिटी होईची ना. नोटबंदी नंतरचे 50 दिवस संपेची ना. विदेशातील काळा पैसा भारतात, देशातली आर्थिक मंदी. पण गेले 2-3 दिवस मी विदर्भाच्या जिल्ह्यातील आमदारांची आणि सगळ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी बैठक घेतोय त्याच्यामधले जे काही मला प्रश्न येत आहेत, रस्ते झालेले नाहीयेत, म्हणजे रस्ते होईची ना, पाणी मिळेची ना, हॉस्पिटल झालीची ना, हे सगळं आहे ते मी सोडवतोय. कुठे मी स्थगिती नाही दिलेली, स्थगिती कुठे दिलेली नाहीये आणि ती देणार पण नाही. चांगली कामं जी चालू आहेत तिकडे पक्ष भेद त्या पक्षाच्या पलीकडे जाऊन ती कामं जी चांगली ती कामं करायला मी परवानगी दिलेली आणि ती देत राहणार. मी पहिल्याच दिवशी बोललेलो आहे की हे सरकार कोणाशीही दुजाभाव करणार नाही. आता मी एक अत्यंत जो देवेंद्रजी तुमच्या आमच्या होय मी बोलतो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय सावरकर, जो आपण म्हणाला की सावरकरांनी सांगितलं होतं, ते सांगितलं ना की जो हिंदू असेल त्याला 2 घास द्या, 2 काय द्या. बरोबर आहे, इतर देशातले हिंदू घ्या, जरूर घ्या. त्यांना ठेवणार कुठे, घर त्यांना देणार कुठे. कारण ज्या वेळेला काश्मीर मधले हिंदू ब्राह्मण काश्मीरी ब्राह्मण हे आपल्या देशात निर्वासित म्हणून आले होते त्यावेळेला फक्त शिवसेना प्रमुखांनी त्यांना आसरा दिला होता. त्यांच्यामुळे या संपूर्ण देशात काश्मीरचे हिंदू हे सगळीकडे स्थिरसाव झाले. त्यांच्या येण्याबद्दल मला काही ना नाहीये, त्यांनी जरूर यावं. पण बाहेरच्या देशातले हिंदू आम्ही आमच्या देशामध्ये घेत असताना ही त्यांची काळजी वाहणार कोण, हा एक प्रश्न माझ्या मनात आहे. आणि त्याच वेळेला देवेंद्रजी मी तुम्हाला खास धन्यवाद देतो, तुम्ही काल सावरकरांचे ते वक्तव्य आम्हाला सांगितलं. मग ह्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आणखी एक मुद्दा आहे, बेळगाव कारवार निपाणी सीमा भागामधले जे मराठी बांधव आहेत आक्रोश करतायत की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचंय. सरकार तुमचं आहे, काल परवाकडे येडियुरप्पानी तिकडे बहुमत सिद्ध केलेलं आहे. काय ते हिंदू नाहीये, ते मराठी आहेत, त्यांच्यावरती भाषिक अत्याचार होतोय. आपण इकडे बसलेलो आहोत राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, तुम्ही आमच्या सोबत निदान महाराष्ट्रासाठी मराठी बांधवांसाठी आपण एकत्र येऊन केंद्रात जाऊन त्यांना न्याय देऊ शकतो की नाही देऊ शकत. सावरकर जर का मानत असू तर त्यांचा जो काही आक्रोश आहे तो आक्रोश घेऊन जी एक लकीर तिकडे मारली गेली, रेष मारली गेली आणि माझ्या महाराष्ट्रातले सगळे बांधव माता भगिनी त्यांचं होत्याचं नव्हतं झालं. हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा शब्द मी नवीन आणतोय. जसं पाक व्याप्त काश्मीर तसा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे आणि तो माझा महाराष्ट्राचा भूभाग हा माझ्या महाराष्ट्रात आणला पाहिजे.